जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात आजपासून 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून एकूण 137 जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण 6557 उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे। अर्ज आलेल्या एकूण उमेदवारांपैकी आज पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना शारीरिक तसेच मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पहाटे 5 वाजेपासून उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून 6 वाजेनंतर प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यात विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर केला जात आहे, त्यामुळे उमेदवारांना तंतोतंत गुण मिळण्यास मदत होईल। आजपासून पुढील 7 दिवस पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यात पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी कागदपत्र तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडणार आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत, त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही दलालांच्या तसेच आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या 137 पदासाठी आजपासून शरीर चाचणीच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि आज पहिला दिवस 500 उमेदवारांना शरीर चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। उद्यापासून 1000 आणि शेवटच्या दिवशी आम्ही 1350 अंदाजे एक महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे। सुरुवातीला त्यांच्याकडनं हाईट, चेस्ट आणि चेस्ट एक्सपॅन्शन या तिन्ही गोष्टी बघणार आहे आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडनं पुढील कारवाई, त्यांचा चेस्ट नंबर वाटप करणं आणि त्यांच्याकडनं 100 मीटर, 1600 मीटर आणि गोलाफेक हे तिन्ही इव्हेंट करून घेणार आहे। सर्व इव्हेंट आपला CCTV कॅमेरामध्ये होणार आहे। CCTV किंवा हँडीकॅममध्ये प्रत्येक इव्हेंट कव्हर होत आहेत। सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक पद्धतीने होत आहेत। मी उमेदवारांना ही आवाहन करेल की म्हणजे कोणी दलाल आपल्याला अप्रोच केलं, कोणत्या दलालवर विश्वास ठेवू नका। सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक पद्धतीने होत आहेत। सर्व प्रक्रिया CCTV होत आहेत आणि त्याच्यासाठी जरी कोणाला ऑब्जेक्शन असेल तर फर्स्ट अपील, सेकंड अपील आणि आता शेवटचे माझ्या लेवलवरती थर्ड अपील, असं 3 लेवलचं अपील आहे। सर्व पद्धती पारदर्शक पद्धतीने होत असल्यामुळं कोणी दलाल कोणी अप्रोच बी केलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कोणी फसवणुकीमध्ये बळी पडू नका। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।